फीमेल एज्युकेशन सोसाइटी चंद्रपुर द्वारा संचालित एफईएस गर्ल्स हाई स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय में वार्षिक स्नेह सम्मेलन बख्शीश वितरण तथा संस्था के नए इमारत का उद्घाटन समारोह 25 जनवरी को आयोजित किया गया। कार्यक्रम के प्रमुख उद्घाटक के तौर पर पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया इनकी प्रमुख रूप से उपस्थिति रही, तो वहीं कार्यक्रम के अध्यक्ष के तौर पर फीमेल एजुकेशन सोसाइटी अध्यक्ष एडवोकेट विजय मोगरी और प्रमुख अतिथि के तौर पर फीमेल एजुकेशन सोसाइटी उपाध्यक्ष डॉक्टर कंचर लावार, फीमेल एजुकेशन सोसाइटी के सचिव एडवोकेट पुरुषोत्तम जी सातपुते, शाला समिति एफईएस गर्ल्स हाई स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय के अध्यक्ष गजानन राव गावंडे, फीमेल एजुकेशन सोसाइटी के सह सचिव रामराव जी चाहारे, कोषाध्यक्ष प्रभाकर राव बनकर, सदस्य शांताबाई पोटदुखे, सदस्य सुमनताई उमाटे, सदस्य देवानंद जी खोबराकड़े, सदस्य श्रीधरराव तिमांडे, सदस्य केशवराव जी शेंडे, एफईएस गर्ल्स कॉलेज के प्राचार्य प्रभु सोधवे, एफईएस गर्ल्स हाई स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापिका हंसा गिरटकर, उप मुख्याध्यापक अरुण राहंगडले, उप मुख्याध्यापक रंजीव श्रीरामवार, पर्यवेक्षिका सीमा उपाध्याय, पर्यवेक्षिका संगीता बुटले, हाई स्कूल विभाग स्नेहा कामतवार, कनिष्ठ महाविद्यालय विभाग के विशाखा सरने, सर्व शिक्षक शिक्षिका वृंद और शिक्षकेतर कर्मचारी वर्ग इस वक्त इन आदि की उपस्थिति रही। पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया साथ ही अन्य मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन कर कार्यक्रम की शुरुआत की गई। कार्यक्रम दौरान स्वागत गीत पेश किया गया। पश्चात श्री पुगलिया इनका शॉल श्रीफल स्मृति चिन्ह पुष्पगुच्छ देकर स्वागत किया गया। स्वागत समारोह बाद बख्शीश वितरण कार्यक्रम की शुरुआत हुई। श्री पुगलिया इनके हाथों महानुभवों का और विद्यार्थियों का शॉल श्रीफल पुष्पगुच्छ भेंट वस्तु स्मृति चिन्ह प्रमाण पत्र देकर सत्कार किया गया। सत्कार समारोह बाद उपस्थित मान्यवरों ने कार्यक्रम संबंध अपने विचार रखते हुए मार्गदर्शन किया। पश्चात श्री पुगलिया इनके हाथों फीमेल एजुकेशन सोसाइटी चंद्रपुर नई इमारत इस फलक का उद्घाटन और फीमेल एजुकेशन सोसाइटी चंद्रपुर नई इमारत का उद्घाटन फीता काट कर किया गया। इस वक्त पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया सहित अन्य मान्यवरों ने इसमें लगाई गई जवाहरलाल दरडा आर्ट गैलरी नागपुर यहां की चित्र प्रदर्शनी के छाया चित्र को निहारा, साथ ही पेंटिंग एग्जीबिशन द्वारा लगाई गई पेंटिंग्स का निरीक्षण किया। गर्ल्स हायस्कूल आणि गर्ल्स ज्युनियर कॉलेजच्या स्नेह संमेलन आणि क्रीडा स्पर्धांचा बक्षीस समारंभ आणि सोबतच या नववर्षाचं एक उद्घाटन असा एक दुग्धशाखा आयोग साधून हा एक समारंभ संपन्न होत आहे। हे सांगितलं पाहिजे आहे की 1943 ज्या संस्थेचा रोपटं लावण्यात आलं आणि त्या रोपट्याचं संगोपन करण्यामध्ये ज्या अनेक महामार्गांनी ज्या अनेक महान पुरुषांनी ज्या अनेक महत्वपूर्ण व्यक्तींनी योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचं एक योगदानाचा परिणाम स्वरूप आज आपण ही संस्था ताटमानेनं उभी आहे, नव्हे तर ताटमानेनं उभी राहून स्वाभिमानानं उभी राहून संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे, विदर्भात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे का असेना परंतु नावलौकिक करत आहे, नव्हे तर आपल्या कीर्तीची जी कोंदणं आहेत ही कोंदणं नवीन नवीन रत्नांनी भरल्या जात आहेत यात आमचा तुमचा सर्वांचा स्वाभिमान सांगितलं गेलं की त्या गावंडे सर हे त्यांचे कार्यकर्ते आहेत, नव्हे आम्ही सुद्धा आहोत। मी दुरुस्ती करू इच्छितो सातुतेच आहे की आम्ही राजकारणाची जी धडे शिकलो ही सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली
त्यांच्या कृपेने आम्ही शिकलो. आजपर्यंत या व्यासपीठावरती येण्याचा जर आमचा जो आम्हाला जो मान मिळाला, अधिकार मिळाला, तुम्ही आम्ही या संस्थेचे नव्याने पदाधिकारी जर त्याच्यामुळे झाला असेल तर त्यात सिंहाचा वाटा हा नरेश याचा आहे हे मला या ठिकाणी आवाजून सांगायचं आहे. आणि वारंवार उल्लेख केला गेलेला आहे आणि तो योग्य आहे की उपस्थित कार्यक्रमाच्यावरून सगळे मान्यवर ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, त्या या कॉलेजच्या मुख्याध्यापक गिरटकरताई, उपमुख्याध्यापक रांगलेजी, श्रीरामवारजी, उपाध्याय मॅडम, कुठले मॅडम, ते बंधून आज बक्षीस वितरण आणि नवीन इमारतीचे लोक आहे हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. विजयरावची फार दिवसापासून इच्छा होती, सातपुती साहेबांची इच्छा होती की गावंडे गुरुजीची इच्छा होती की आमच्या कॉलेजमध्ये आमच्या शाळेमध्ये आलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की नेहमी जे पदावर असतात त्यांना तुम्ही बोलवता, मी सध्या कोणत्या पदावर नाही ते कशाला तुम्ही बोलता. त्यांनी सांगितलं नाही, पद येत जात राहते परंतु या संस्थेचे तुमचे जुने संबंध आहे, आपण आलं पाहिजे. म्हणून आज गिरटकर मॅडमच्या विनंतीवरून हा कार्यक्रम मी स्वीकारलेला आहे. आणि मलाही आमच्या या शाळेच्या ज्या विद्यार्थिनी आहेत मलाही बघायचं की गेम्समध्ये प्रथम, कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रथम, कॉलेजच्या रिझल्टमध्ये प्रथम. पुष्कळ दिवसापासून या आपण शाळेत गेलो नाही तर एक वेळ गेलो नाही. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, माझे आजोबा जरी संस्थापक सदस्य असतील त्यांच्या काळात झालेला होते 1941 ते 1947 नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्या काळात 6 वर्षाचा कार्यकाळ होता आणि डायरेक्ट इलेक्शन होतं. पांढरी पेटी, लाल पेटी, हिरवी पेटी तो काळ होता असे जुने लोक सांगतात. त्यावेळेला मी जन्माला आलो नव्हतो परंतु जे लोक जुने सांगतात तर आमच्या आजोबाचे थोडे बहुत हातभार इथं लागलेले आहेत. माझ्या तिन्ही बहिणी, माझी मोठी बहीण आणि 2 लहान बहिणी याच FES गर्ल्स हायस्कूलच्या स्टुडंट्स होत्या, निर्मला, नलिनी आणि निलिमा, तिन्हीतल्या विद्यार्थी. आणि माझी मुलगी आणि पुतणी त्यांनी 10th माउंट कार्मेलमधून केल्यानंतर ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी तिथं ॲडमिशन घेतलं. 10th सुद्धा त्या मेरिटमध्ये होत्या आणि आपल्या कॉलेजमध्ये असतानासुद्धा ज्युनियर कॉलेजमध्ये 4th आणि 7th मॅडमने सांगितल्याप्रमाणे त्या सांगण्याचे तात्पर्य की या संस्थेशी, या कॉलेजशी, या शाळेशी माझे जुने संबंध आहे, माझ्या आजोबाच्या काळातले संबंध आहे. आणि खास करून ही संस्था त्या काळचे जे दिग्गज लोक होते, ॲडव्होकेट स्वामी असतील, ॲडव्होकेट हस्तक साहेब असतील, राम हस्तकचे वडील बळवंतराव देशमुख, राजे विश्वेश्वरराव महाराजांचे वडील राजे धर्मराव वगैरे या सगळ्या मोठ्या लोकांनी आशीर्वाद देऊन ही संस्था तयार केली. आणि त्या काळामध्ये मुलींच्या शिक्षणाकरता वेगळी शाळा नव्हती आणि जुन्या पद्धतीप्रमाणे जुन्या विचाराचे लोक आपल्या मुलींना जी कॉमन शाळा असते मुलं मुली जिथं बरोबर शिकतात तिथं पाठवण्याची त्यांची मनाची तयारी नव्हती. परंतु त्या काळात तुमची ही शाळा सुरू झाली 45 म्हणजे 55 आणि 16 इतका मोठा प्रवास आपला 61 वर्षाचा प्रवास आहे. आणि या संस्थेची इमारत डॉक्टर सपाटेजी असतील, ॲडव्होकेट सातपुजेजी असतील, ॲडव्होकेट विजय मोगरेजी असतील, हे सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे. त्यांना विकासाची जाण आहे, त्यांना शिक्षणाची किंमत आहे, कारण ते स्वतः ॲडव्होकेट आहे. सपाटे साहेब डॉक्टर, LBBS डॉक्टर होते त्या काळातले.
5 रुपयाच्या वर फी न घेणारा डॉक्टर मी तेव्हा पाहिलेला. दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर ठीक. आता या दोघांची फीस किती आहे ते माहीत नाही मला. हे दोन्ही ॲडव्होकेट आहेत, पंजाबराव साहेब आमचे उपाध्यक्ष आणि गावंडे गुरुजी शिक्षण क्षेत्रातील एक तज्ज्ञ माणूस. अशा काळामध्ये एपीएस गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज स्पोर्ट्समध्ये 18 वर्षाच्या झाल्यानंतर मतदानाचा हक्क तुम्हाला मिळेल सध्या समोरवाल्यांना, पण मागच्या लोकांना लोकर मिळेल 2 वर्षामध्ये. हा मतदानाचा हक्क मिळाला तर विद्यार्थी म्हणजे ते फक्त मुलींना नाही, मुला मुलींना सगळ्यांना मिळालेलं आहे. देशामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करून 21 वर्षाच्या खाली राजीव गांधीजींनी 18 वर्ष आणली. का आणली? की या देशातला विद्यार्थी, या देशातला युवक हा सुद्धा मतदानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीपासून तर राज्य सरकार, राज्य सरकारपासून तर केंद्र सरकारपर्यंत आपला आपले व्ह्यू आपले विचार त्या मतदानाच्या माध्यमातून दाखवून आपल्या आपल्याला पाहिजे ते सरकार, त्या विचाराचे सरकार आणण्यामध्ये त्यांचा हातभार लागला पाहिजे. हा एवढा मोठा अधिकार विद्यार्थ्यांना मिळालेला आहे आणि या माध्यमातून अनेक सोयी सुविधा मुलींच्या भावीपर्यंत शिक्षणासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे. आणि या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजच्या नंतर संपूर्ण शिक्षण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लॉ कॉलेजमध्ये अप टू LLM शिक्षण या सगळ्या सोयी तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि शिक्षण घेत असताना आज तुमचे पालक तुमचे वडील आहेत, तुमचे आई वडील पालक आहेत, ते तुम्हाला शिक्षणासाठी तुम्हाला संधी त्यांनी दिलेली आहे. आणि ही संधी दिल्यानंतर आज तुम्ही हायस्कूलमध्ये, मिडल स्कूलमध्ये, नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आपापला मार्ग शैक्षणिक शिक्षण क्षेत्रामध्ये कुठे जायचं काय तुमची आवड निवडा त्याप्रमाणे तुम्ही निवडा. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो तुमचा पालक म्हणून, तुमचा गार्डियन म्हणून, की मेहरबानी करून ज्या शाळेमध्ये ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेता तुम्ही शिक्षणाच्या सोबत तुम्हाला संस्कार सुद्धा मिळाले. मला वाटते यामध्ये काही मुली मोबाईलचा वापर करत असतील की नाही, मोबाईलची क्रांती झालेली आहे. वडिलांनी तुम्हाला मोबाईल सुद्धा घेऊन दिलेला आहे. नाही तुमच्या इथं 1 वाजता येणार होती, आता मी 2 वाजता येईल, इथं मला उशीर झालेला तर हे. परंतु हा मोबाईल कशासाठी आहे? त्या मोबाईलच्या माध्यमातून आई वडिलांना, तुम्ही जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये येता तिकडे तुमच्या आई वडिलांना काळजी असते की माझी मुलगी गेलेली आहे, ती परत सायंकाळी घरी आली पाहिजे, ही प्रत्येक आई वडिलाला काळजी असते. आमची ग्रँड डॉटर राहुलची मुलगी आमच्या इंदिरा गांधी गार्डन स्कूलमध्ये आहे, 2:15-2 वाजेपर्यंत ती परत येते शाळेत. 15 मिनिटे वेळ झालं तर आजी तिची आई जवळपास आतापर्यंत आली नाही, आतापर्यंत आली. असं प्रत्येक घरामध्ये तुमची शाळा सुटल्यानंतर, कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्याची वेळ राहते, त्यावेळेला तुमची आई तुमची वाट पाहत असते. आणि काही लोक मोबाईल त्यांच्याकडे ते सांगून देतात की आई मी इथं थांबलेली आहे, परचेसिंग करत आहे मी अर्ध्या तासात येते. परंतु मेहरबानी करून त्या मोबाईलचा दुरुपयोग करू नका. जे दुरुपयोग करणारे तुमचे मित्र असतील तर त्यांना 10 हात लांब ठेवा. आणि खास करून मी वारंवार सांगितलं की या संस्थेमध्ये, या शाळेमध्ये, या कॉलेजमध्ये शिक्षणाच्या सोबत संस्कार मिळालेले आहेत. मेहरबानी करून आपल्या आई वडिलाला डोक्याला थाप बांधण्याची पाळी कोणी आणू देऊ नये. मला खात्री आहे की ज्या ज्या संस्था, ज्या ज्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षक वर्ग, हेडमिस्टर असेल, टीचर असेल, जे बरोबर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, मग ते मुलं असतील मुली असतील, त्यांनी शिक्षणाच्या वेळेला शिक्षण घ्या. शिक्षणाच्या नंतर दुसरी पायरी तुम्हाला माहीत आहे तुमची काय, की सगळं झाल्यानंतर नोकरी पेशा जे काही करायचे असेल तर आई वडील मग चांगल्या घरी लग्न करून तुम्हाला पाठवतील, तुमच्या मर्जीने किंवा त्यांच्या मर्जीने. परंतु तिथे गेल्यानंतर सुद्धा आजही आमच्या बहिणी येतात, माझी मोठी बहीण येते, हे हमारी स्कूल आहे, इथून जेव्हा जातात ही हमारी स्कूल. आजही त्यांना आठवण आहे की, आणि मुली म्हणतात की नाही इथं आम्ही शिकलो, इथून आम्हाला, मला 4th ग्रेड मिळाला होता,
ही भावना कायम तुमच्या मनात राहावी. उद्योग असल्यामुळे इथं रोजगार आणि व्यापार एवढा मोठा आहे, लोकांना काम मिळत आहे आणि ही कल्पना जी आहे ठाकूरजी साहेबांनी मोगरेंनी मेहरबानी करून तुम्ही जी कल्पना करू नका. उद्योगामुळे 10% पोल्युशन आहे, कारण 90% पोल्युशन पेट्रोल आणि डिझेलचे आहे आणि हे दूर करायचे असेल तर वाहनं कमी वापरा किंवा बंदने हे करा, परंतु आजच्या दगादगीच्या काळामध्ये ते शक्य नाही. आणि म्हणून प्रदूषणाबद्दल आपण बसून चर्चा करू, परंतु मेहरबानी करून इंडस्ट्रीचा विरोध करू नका. इंडस्ट्रीमध्ये